व्हॉट्सअपवरून ऑनलाईन चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा नालासोपाऱ्यात भांडाफोड करण्यात आला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकाने बोगस गिरायक पाठवून यांचा भांडाफोड केला आहे. यात पैशाच्या आमिषापोटी वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 विवाहित महिला आणि 1 दलाल महिलेला रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या सर्व महिलांवर पैशासाठी देहव्यापार करत होत्या असल्याचा आरोप आहे. यांच्यात 1 दलाल महिला आहे जिने या सर्व महिलांचा 1 व्हॉट्सअप ग्रुप ही बनवला होता. पर्सनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर महिलांचे विविध प्रकारचे फोटो पाठवून त्या आधारे गिरायकांना पाठवून आणि त्यांना आकर्षित करून एकमेकांची पसंती आणि आर्थिक व्यवहार करताच नालासोपारा परिसरातील वेगवेगळ्या भागातून बोलावून देहव्यापार करण्यात येत होता. पर्सनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवर विवाहित आणि अविवाहित महिलांचे ऑनलाईन सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विशेष पथकाचे प्रभारी PSI मल्हार थोरात आणि ASI सुरेंद्र शिवदे यांना मिळताच त्यांनी पोलीस मित्र महिला बोगस गिरायक तयार करून आज दुपारी 2 वाजल्यापासून नालासोपाऱ्यात सापळा रचला होता. पण यातील दलाल महिला एवढी शातीर होती की ती क्षणाक्षणाला आपले स्पॉट बदलत होती. पोलिसांची बोगस गिरायकाला अगोदर महिलांचे फोटो पाठवण्यात आले, त्यानंतर एका महिलेचे 1 तासाचे 1500 आणि दलाल महिलेचे 1000 रुपये असे 2500 रुपये ठरवले. पण कुठे याचे हे मित्र निश्चित सांगितलं जात नव्हतं. पोलिसांचा ट्रॅप लागला होता. दलाल महिला आपले स्पॉट बदलत होती. 2 वाजल्यापासून लागलेल्या ट्रॅप मध्ये पहिल्यांदा नालासोपारा पूर्व गवराई नाका सांगितला, त्यानंतर संतोष भवन नाका, बिराडपाडा नाका, पुन्हा नंतर गवराई नाका असे स्पॉट बदलत राहिले. शेवटी नालासोपारा पेलार फाटा मुख्य रस्त्यावरील गवराईपाडा पाडा परिसरातील रॉयल हॉटेलच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात भेटण्याचे ठरले आणि याच मैदानात पोलिसांच्या बोगस गिरायकासोबत मुली दाखवून डील करताना पथकाचे प्रभारी PSI मल्हार थोरात यांनी रंगेहात महिला आणि दलाल महिला यांना पकडले आहे. हेच ते मैदान आहे ज्या मैदानात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलाल महिला आणि देहव्यापार करणाऱ्या महिलांना पकडले आहे. सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या सर्व महिला या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कुटुंबात आर्थिक चणचण भासत असल्याने, महागाईत पतीचे उत्पन्न कमी पडत असल्याने आर्थिक गरज भागवण्यासाठी कामाच्या शोधात निघालेल्या महिलांना हेरून कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आश्वासन देऊन आणि त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसाय ढकलला जात असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणात पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकाने छापा मारून या महिलांना अटक करून त्यांना तुळज पोलीसच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आता या सेक्स रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे हे मात्र पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. मागच्या आठवड्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सेल्फी ढाब्यावर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश याच पथकाने केला होता. आता पुन्हा एकदा ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्याने वसई विरार नालासोपारा परिसरात कशा पद्धतीने सेक्स रॅकेट चाललं जात आहे आणि त्यातून मजबूर महिलांना कशी शिकार बनवलं जात आहे हे समोर आले आहे. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब गौरव सिंग सर यांना माहिती मिळाली की संतोष भवन परिसर यामध्ये ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवून त्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालू आहे. त्यान्वये आम्ही पोलीस आणि महिला कर्मचारी खास खबरेमार्फत तिथे आम्ही छापा टाकला असता सुरुवातीला गौराईपाडा येथे त्या मुली येतात म्हणून समजलं. त्यानंतर बिलालपाडा येथे आम्हाला माहिती दिली इथे येणार म्हणून बिलालपाडा ग्राउंडवरती आमचे पथक थांबलं. त्यानंतर पुन्हा संतोष भवन आणि शेवटी सिद्धनाथ पार्किंग ह्याच्या मोकळ्या मैदानामध्ये 1 दलाल महिला आणि त्याच्यासोबत 4 महिला आल्या आणि त्यामध्ये त्यांचं कन्वर्सेशन झालं की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये संबंध करण्यासाठी किती पैसे वगैरे त्याचे ते आम्हाला माहिती मिळाली. त्या अनुभव आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सर, आता या कारवाईमध्ये किती महिलांना पकडलेलं आहे, याचा दलाल किती आहेत, काय? 4 महिलांना पकडलेलं आहे आणि 1 दलाल आहे महिला. कस्टमर वगैरे कोण? कस्टमर वगैरे कोण नाही. सर, ह्या महिलांची प्रोफाईल काय? त्यामध्ये व्हॉट्सअप या माध्यमातून दलालमार्फत संपर्क केल्यानंतर त्या महिला जिथे सांगतील तिथे जायच्या, दलालामार्फत पोचल्यानंतर आणि त्यांचं ते कुठं सेक्स चालायचं त्याबद्दल अजून आम्ही माहिती घेत आहोत.